विद्यार्थी मित्रांनो, मी दांडोरे डी एस. आज आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय या गुणधर्मावरचे उदाहरण पाहणार आहोत. याच्या अगोदरचाच घटक आपण बघितलाय प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आणि मग दिलेलं उदाहरण कशा स्वरूपाचं असेल? त्रिकोण ए बी सी मध्ये डीई समांतर बी सी. जर ए डी बरोबर 1.2 सेंटीमीटर, डी बी बरोबर 3.6 सेंटीमीटर, एई बरोबर 1.7 सेंटीमीटर, तर ई सी काढा. आणि मग अशा प्रकारच्या उदाहरणात आपण कसं ओळखायचं आहे की दिलेलं उदाहरण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचंच आहे? तर सगळ्यात महत्वाची दिलेली कंडिशन, त्रिकोण एबीसी मध्ये डीई समांतर बीसी, म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, असं आपल्याला सांगितलं तिथं. आणि मग त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा असा तर शब्द असेल किंवा ही समांतर चिकटून करून तरी आपल्याला दाखवलेला असेल. आणि मग सुरुवात करत असताना आपण म्हणायचंय त्रिकोण ए बी सी मध्ये दिलेली कंडिशन काय? डीई समांतर बी सी. ही कंडिशन दिली म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आकृतीवरून आपल्याला काय लिहिता येईल? एडी छेद डी बी बरोबर एई छेद ई सी. आणि याला जर कारण द्यायचं असेल तर म्हणायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एडी छेद डी बी बरोबर एई छेद ई सी. वरचा भाग छेद अखालचा बरोबर वरचा भाग छेद बाजूचा. आणि मग आता सूत्र, हे सूत्र आहे त्याचं, सूत्र लिहिल्यावर त्याची किमती भरायची आहेत. एडी किती आहे? 1.2. डी बी किती दिलं आहे? 3.6 बरोबर एई 1.7 छेद विचारला आहे ई सी. किमती भरल्यानंतर काय करायचंय? एकतर गणिताच्या नियमानुसार तिरका गुणाकार किंवा दशांश चिन्ह घालवायचंय. आणि मग ते करण्याच्या अगोदर आपण गणिताच्या नियमानुसार तिरका गुणाकार करू. 1/2 × EC = 1.7 × 3.6 म्हणून EC = 1.7 × 3.6. या डाव्या बाजूचा जो गुणिले 1/2 आहे तो जर उजव्या बाजूला आला तर छेदाला येईल किंवा भागिले 1.2 येईल. पुढे आपण काय करतोय? समजा 3.6 आणि 1.2 ला सोपं रूप द्यायचंय. एकतर दशांश चिन्हानंतर अंशाला पण एक कर, छेदाला पण एक कर, म्हणून सर्व दशांश चिन्ह निघून जाईल आणि 36/12 होईल, किंवा असंही तुम्हाला सोपं रूप देता येईल. 1.2 × 12 = 1 आणि 12 × 3 = 36 म्हणजे 3 येईल. आणि म्हणून ई सी बरोबर 1.7 × 3. आणि हा जर गुणाकार आपण केला तर किती होतो? 17 × 51 = 1 म्हणून 5.1 सेंटीमीटर. म्हणून आपल्याला जे उत्तर पाहिजे होतं ई सी बरोबर किती, तर ई सी बरोबर 5.1 सेंटीमीटर हे उत्तर आपल्याला काढता येईल. एक लक्षात घ्या, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पुन्हा एकदा सांगतोय ओळखायचं कसं. गणितात अट दिलेली असेल डीई समांतर बी सी, म्हणजे एका बाजूला समांतर असणारी रेषा. विद्यार्थी मित्रांनो, मी दांडोरे डी एस. याच्या अगोदर आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बघितलं आणि त्याच्यावर आधारित उदाहरण बघितलं. त्यानंतरचा जो मुद्दा आहे आपला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता व्यत्यास ह्या अर्थानं आपण घेतोय की प्रमेय जो पक्ष असतो ते व्यत्यासामध्ये साध्य असतं, तर प्रमेयाचे जे साध्य असतं ते व्यत्यासात काय असतो? पक्ष असतो. म्हणजे जरचं विधान थोडक्यात तर मध्ये गेलेलं असतं आणि तरचं विधान कशात आलेलं असतं? जर मध्ये आलेलं असतं. विधान जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन बाजूंना किंवा दोन भुजांना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूंना समांतर असते. आता ह्यात तरच्या पुढचा जो भाग आहे तो आपल्याला प्रमेयात कुठं आला होता? पक्षात. आणि
तरच्या अगोदरचा जो भाग आहे तो तिथं आला होता साध्यात. इथं मात्र व्यत्यासात उलट आहे की तरचा भाग जातो जर मध्ये आणि जरचा भाग येतो तर मध्ये. मग असं जर बघायचं झालं आता इथंही सशर्त विधान आहे म्हणून कॉमा टाकलेलं आहे आपण आणि जर आणि तरची विधान वेगळी केलेली आहेत. मग जर पक्ष बघायला गेलो आकृतीत आपण त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये या त्रिकोणात रेषा एल ही रेषा एल त्रिकोण ए बी सी च्या बाजूंना, त्रिकोण रेषा एल ही त्रिकोण ए बी सी च्या बाजूंना बिंदू पी आणि क्यू मध्ये छेदते, पी आणि क्यू मध्ये छेदते. शिवाय कसं आहे एकाच प्रमाणात विभागत असेल, आणि एकाच प्रमाणात विभागत असेल म्हणजे ए पी छेद बी बी, ए पी छेद बी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी, ए क्यू छेद क्यू सी. बघा तुमचं जर लक्षात येत असेल तर हे अगोदरच्या प्रमेयाचं आपलं साध्य होतं, व्यत्यासामध्ये ते कशात आले पक्षात. आणि हा जो भाग आहे साध्यातला तो तिथं पक्षात होता, तो कुठं आला आता साध्यात आला. आणि आपल्याला मग ह्या व्यत्यासात सिद्ध करायचं रेषा एल समांतर रेख बी सी, म्हणजे ए पी समान जर ती रेषा त्या बाजूला प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा त्या त्रिकोणाच्या बाजूला काय असते समांतर असते. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासामध्ये आपल्याला या प्रमेयाची सिद्धता द्यायची नाही तर फक्त पक्ष आणि साध्याने सिद्धता द्यायचीच असेल तर ती सिद्धता अप्रत्यक्ष रीतीने त्याची सिद्धता देता येते. विद्यार्थी मित्रांनो मी दांडोरे डी एस हे जे आपल्याला उदाहरण दिले ते उदाहरण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासाच्या गुणधर्मावरच आधारित उदाहरण आहे. अशा स्वरूपाच्या उदाहरणात ओळखायचं कसं आहे हे की हे उदाहरण जे आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासाचं, तर उदाहरणात आपल्याला विचारले रेषा येणे मी बाजू किवारला समांतर आहे का नाही ते सहकारण सांगा. उदाहरण कसं आहे जर त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एम बरोबर 15, पी क्यू बरोबर 25, पी आर बरोबर 20, एन आर बरोबर 8, तर रेषा एनएम ही किवारला समांतर, रेषा एनएम ही किवारला समांतर आहे का ते सहकारण सांगा. उदाहरण जे आहे जे सरावसाचे 1.2 मधलं दुसरं उदाहरण. आता इथं प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास जरी वापरायचा असेल तर आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे पी एन छेद एन आर आणि पी एम छेद एम क्यू. आणि मग पी एन छेद एन आर हे गुणोत्तर ज्यावेळी घेतो त्यावेळी त्यात आपल्याला पी एन ची किंमत माहिती पाहिजे आणि एन आर ची किंमत माहिती पाहिजे. तसंच पी एम छेद एम क्यू हे गुणोत्तर घेताना पी एम ची किंमत माहिती पाहिजे, एम क्यू ची किंमत माहिती पाहिजे. तशा प्रकारे इथे ती दिलेली नाही आणि मग ती किंमत तशी काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल पी डॅश एन डॅश आर ही दरम्यान वापरावी लागेल. आणि पी डॅश एन डॅश आर ही दरम्यान वापरत असताना सूत्र काय असणार आपलं पी एन अधिक एन आर बरोबर पी आर. आणि मग यात जर आपण दिलेली किमती भरल्या पी एन दिलाय का नाही दिला म्हणजे पी एन ची व्हॅल्यू काढायची आपली, पी एन अधिक एन आर मात्र आपल्याला दिलंय किती आहे 8, पी आर पण आपल्याला दिलं किती 20, आणि म्हणून पी एन बरोबर 20 वजा 8. आणि म्हणून पी एन ची जर आपण किंमत काढायला गेलो तर ती किती असणार आहे 12, पी एन बरोबर 12 वाटल्यास म्हणून झालं समीकरण 1. तशीच या गणितात दुसरी एक दरम्यान दिली पी डॅश एम डॅश क्यू. आणि मग ह्या दरम्यानुसार सूत्र होणार आहे पी एम अधिक एम क्यू बरोबर पी क्यू. मग दिलेल्या किमती जर आपण भरल्या पी एम आपल्याला दिलंय 15, एम क्यू दिलेलं नाही उदाहरणात आणि पी क्यू मात्र किती दिलंय 25, आणि म्हणून एम क्यू ची किंमत काढताना एम क्यू बरोबर 25 जो अधिक 15 आहे तो त्या बाजूला गेला तर काय होईल वजा 15 होईल. म्हणून एम क्यू बरोबर 25 वजा 15 आणि हे किती येतील 10. म्हणून आपल्याला जो एम क्यू मिळणार आहे ते एम क्यू ची किंमत किती आहे 10 वाटल्यास याला म्हणून समीकरण 2. आता ह्या किमती मिळाल्यानंतर आपल्याला हे गुणोत्तर काढायचं आहे पी एन छेद एन आर. आणि मग पी एन छेद एन आर मध्ये जर किमती आपण भरायला गेलो समीकरण 1 मध्ये पी एन ची किंमत काढली म्हणून ती किती आहे 12. एन आर मात्र कुठं दिलंय आपल्याला गणितातच दिलाय 8 बरोबर. याला जर आपण सोपं रूप द्यायला गेलो तर
आठ आणि बारा या चारच्या पाड्यात असलेले संख्या आहेत. मग चार दोन आठ आणि चार त्रिक बारा, ते येतं तीन छेद दोन. म्हणजे किंमत लिहायची असेल तर तुम्हाला पी एन चे समीकरण एकूण घेतली असं म्हणता येईल. याला म्हणूया समीकरण तीन. तसंच दुसऱ्या बाजूचं जर गुणोत्तर आपण घ्यायला गेलो, पी एम छेद एम क्यू, आणि या गुणोत्तरात जर आपण किमती भरायला गेलो तर पी एम ची जी किंमत आहे ती गणितात दिली आपल्याला 15, एम क्यू ची किंमत मात्र किती दिली आहे 10. आणि मग जसं वर संक्षिप्त रूप दिलं तसं इथं जर संक्षिप्त रूप द्यायला गेलो तर आपण पाचच्या पाड्यातल्या दोन संख्या आहेत, पाच दोने आणि पाच त्री 15, म्हणजे हे गुणोत्तर किती येतं 3/2. आणि याला म्हणून समीकरण 4. आणि मग समीकरण 3 आणि समीकरण 4 चा जर विचार आपण केला तर समीकरण 3 आणि समीकरण 4 मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या उजव्या बाजू 3/2 आणि 3/2 अशा आल्या. मग उजव्या बाजू जर सारख्या असतील तर आपल्याला असं म्हणता येईल समीकरण 3 व समीकरण 4 वरून जर उजवी बाजू सारखी असेल तर त्याची डावी बाजू सुद्धा कशी असते सारखी असते. म्हणून पी एम छेद एन आर बरोबर पी एम छेद एम क्यू. आणि असं ज्यावेळी असतं की दिलेल्या बाजूंचं गुणोत्तर ज्यावेळी सारखं असतं त्यावेळी असं आपल्याला म्हणता येईल की एन एम समांतर किंवा आर क्यू. आणि याच्यासाठी गुणधर्म आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपल्याला सिद्ध करता येतं पी एन समांतर